दरम्यान बुलेटिनमध्ये एक ताजी बातमी येते. अभिनेत्री अनुष्का शर्माला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावली आहे. अनुष्का विरोधातही तिच्या शेजाऱ्यांनी ही नोटीस पोलीस तक्रारमध्ये दाखल केली होती. मुंबईतील वर्सोवा भागात असलेल्या बद्रीनाथ टॉवरमध्ये अनुष्का सहकुटुंब राहते. पॅसेजमध्ये शर्मा कुटुंबाने अवैधपणे इलेक्ट्रिक जंक्शन बॉक्स बसवल्याची तक्रार बद्रीनाथ टॉवरचे माजी सेक्रेटरी सुनील बत्रा यांनी केली होती. बत्रा यांनी 6 एप्रिलला पत्र लिहून महापालिकेकडे ही तक्रार केली आहे. पत्रांच्या तक्रारीनंतर महापालिकेनं शर्मा कुटुंबांना ही नोटीस बजावली आहे. दरम्यान आपल्यावरील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा हा अनुष्कानं केला आहे. अवैध इलेक्ट्रिक जंक्शन बसवल्याप्रकरणी लाही महापालिकेकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. घराच्या पॅसेजमध्ये अवैधपणे इलेक्ट्रिक जंक्शन बसवण्यात आलं होतं. या संदर्भात अनुष्कालाही आहे ती नोटीस पाठवण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं ही नोटीस पाठवली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपली असोसिएट एडिटर वृषाली कदमच्याकडून. वृषाली, आपण बघतोय की अनुष्का शर्माला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावली आहे आणि ती पण इलेक्ट्रिक जंक्शन बॉक्स बसवल्याप्रकरणी. काय अधिक माहिती देशील याविषयी? नक्कीच. मुंबईतल्या वर्सोवा भागामध्ये बद्रीनाथ टॉवर म्हणून आहे आणि तिथं अनुष्का शर्मा आपल्या कुटुंबियांसमेत 20व्या मजल्यावर राहते आणि पॅसेजमध्ये अनुष्का शर्मा यांनी इलेक्ट्रॉनिक जंक्शन बॉक्स बसवला होता. अर्थात याची माहिती सोसायटीलाही होती आणि सोसायटीने वारंवार त्याला विरोध केला होता. या संदर्भात नोटीस देखील दिलं होतं सोसायटीने आणि अग्निशमन दलाला देखील या संदर्भात कळवण्यात आलं होतं. मात्र वारंवार तक्रार करून देखील या संदर्भात अनुष्का शर्मा हिच्या कुटुंबियांकडून कुठल्याही पद्धतीनं त्यांनी तो इलेक्ट्रॉनिक बोर्ड नाही काढला. त्यामुळे अखेर त्यांनी बीएमसीमध्ये तक्रार केली आणि आज बीएमसीनं अनुष्का शर्मा हिला हे नोटीस बजावलेलं आहे आणि याच्यात साफ लिहिलेलं आहे की तत्काळ तो जो बोर्ड आहे इलेक्ट्रॉनिक बोर्ड तो तिथून हटवण्यात यावा. आणि या संदर्भात अनुष्का शर्मा तिच्या कडून जी माहिती मिळत आहे, तिच्या नजीकच्या लोकांकडून जी माहिती मिळत आहे त्यानुसार असं आहे की अनुष्का शर्मा कुटुंबीय असं म्हणतंय की या संदर्भात लागणाऱ्या ज्या तरतुदी आहेत त्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. कुठल्याही पद्धतीचं अवैध असा पद्धतीचा हा इलेक्ट्रॉनिक बॉक्स तिथं ठेवण्यात आलेला नाही. अशा पद्धतीची सबब जी आहे ती शर्मा कुटुंबियांकडून देण्यात येत आहे. मात्र सध्याची परिस्थिती अशी आहे की बीएमसीनं या संदर्भात अनुष्का शर्माला नोटीस दिलेला आहे आणि त्यामुळे शर्मा कुटुंबियांना आता या नोटीसला उत्तर देणं हे क्रमप्राप्त आहे. दरम्यान अनुष्काने हे जे सगळे आरोप आहेत ते फेटाळले आहेत. धन्यवाद तू वृषाली दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान अभिनेत्री अनुष्का शर्माला मुंबई महापालिकेनं ही नोटीस बजावली आहे.